MIDC पोलीस स्टेशनमध्ये जो मृत्यू झाला एका अटक केलेल्या आरोपीचा, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे आणि या प्रकरणामध्ये CID चौकशी सुरू आहे असं कालच एका वर्तमानपत्रात मी वाचलं. परंतु इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये न्यूजमध्ये ही मी बातमी पाहिली आणि त्या बातमीच्या आधारे जे आरोप या ठिकाणी करण्यात आलेले आहेत त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे, कारण कायदा हा सर्वोच्च आहे. कायद्यापुढे कोणी छोटा आणि कोणी मोठा नाही, सर्वांसाठी सारखा कायदा परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या देशाला दिलेला आहे. त्याच्यामुळे संबंधित अधिकारी जर दोषी असेल तर त्या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई झाली पाहिजे असं माझं मत आहे. आणि या प्रकरणाची CID चौकशीमध्ये जर ते गुजरातच्या परिवाराचं समाधान नाही झालं तर हे या प्रकरणाची CBI चौकशी सुद्धा महाराष्ट्र सरकारने केंद्राकडे शिफारस करून या प्रकरणाची CBI चौकशी सुद्धा झाली पाहिजे, कारण माझ्या माहितीप्रमाणे गेले 20 वर्षापासून या ठिकाणी सामाजिक चळवळ पत्रकारितेमध्ये काम करत असताना मी पाहिलं आहे की MIDC पोलीस स्टेशनमधला हा काय पहिला मृत्यू नाही आहे. यापूर्वी एका पोलीस इन्स्पेक्टरनी एका कैद्याला फाशी देऊन मारलेलं होतं. यापूर्वी अनेक सध्याचा जो पोलीस इन्स्पेक्टर या ठिकाणी ज्याच्यावर हा आरोप करण्यात आलेला आहे त्या पोलीस इन्स्पेक्टरनी लातूरातील एका दलित समाजातल्या एका दोन मुलांना विनाकारण अटक करून त्यांच्या गुप्तांगाला बॅटरीच्या करंटने चटके देऊन मारलेले होतं, जिथे की कसाब सारख्या आरोपीला सुद्धा या ठिकाणी तशी ट्रीटमेंट दिलेली नव्हती. इतकी बेकार ट्रीटमेंट या ठिकाणी दिलेली आहे, त्याच्यामुळे इथल्या पोलीस स्टेशनला एक इतिहास आहे क्रिमिनल ट्रीटमेंट देण्याचा. आणि हीही चौकशी झाली पाहिजे आणि संबंधितावर त्या संबंधित पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यावर या प्रकरणामध्ये जो दोषी आहे त्याच्यावरती हा गुन्हा झाला पाहिजे. त्याचे वरिष्ठ अधिकारी जे याला पाठीशी घालत आहेत त्या अधिकाऱ्यांवर पण कारवाई सरकारने केली पाहिजे असं माझं मत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब हेच या राज्याचे गृहमंत्री असल्यामुळे या प्रकरणात ते विशेष लक्ष देऊन निश्चितपणे त्या गुजरातमधील पीडित परिवाराला न्याय देतील असं मला वाटतं. आणि असे प्रकार नुकतंच सांगलीमध्ये जो प्रकार झाला तशाच प्रकार लातूरमध्ये पण हा आपण माध्यमांनी उघडकीस आणला त्याच्याबद्दल खरं तर माध्यमाचं कौतुक करावं लागेल. परंतु या प्रकरणामध्ये जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत माध्यमांनी याचा पाठपुरावा केला पाहिजे असं मला वाटतं.